हे बघा, मी या सगळ्यांच्या प्रेरणेनी चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो. आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत.